मृत व्यक्तींच्या दोन वस्तू चुकूनही वापरू नये, त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. कोणत्या आहेत त्या वस्तू, चला जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्याला हात जोडून डोकं आपटून विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा श्रोते हो. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर शेवटी व्हिडिओला देखील लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे आभार. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की निसर्गाचा हा नियमच आहे की जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, ते कोणी नाकारू शकत नाही. मृत्यूच्या वेळी माणसाला शरीराचा त्याग करावा लागतो. आत्म्याचे स्वतःचे असे जगात काहीही नसते. तो कर्मानुसार जन्म घेतो आणि वेळ भरली की निघून जातो. पण तरीही जन्म घेतो माणूस आणि अनेक प्रकारच्या भौतिक गोष्टींच्या प्रेमात पडतो. मृत्यूनंतरही तो वस्तूंवरील आसक्ती हटवत नाही. जोपर्यंत मनुष्य प्रापंचिक वस्तूंची भौतिक सुखाची अपेक्षा सोडत नाही तोपर्यंत तो वेगवेगळ्या पृथ्वीवर वेगवेगळ्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतो आणि भटकतो. कधी कधी मनुष्याचा इतका मोह असतो की त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा पृथ्वी तलावावर त्याचा प्रभाव चालूच राहतो, प्रवास चालू राहतो. अनेक वेळेस आपण मृत व्यक्तीच्या वस्तू त्यांच्या स्मरणार्थ जवळ ठेवतो किंवा वापरण्यास सुरुवात करतो. परंतु गरुड पुराणानुसार आपण मृत व्यक्तींच्या काही वस्तू चुकूनही वापरू नयेत, कारण मृत व्यक्तीची ऊर्जा त्या वस्तूंशी जोडलेली असते. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीचे त्या वस्तूंबद्दलची ओढ कायम असते. आणि जर त्या एखाद्या व्यक्तीने त्या वस्तूचा वापर केला तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्या वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे. गरुड पुराणानुसार व्यक्तीने मृत व्यक्तीचे कपडे वापरू नयेत. आत्मा एकदा शरीर सोडून गेला की सदस्यांनी त्या शरीराशी संबंधित कपडे व इतर वस्तू दान केल्या पाहिजेत. आणि मृत्यूसमयीच जर मृत्यूच्या समयीजवळ असलेल्या वस्तू जाळल्या पाहिजेत. याचे कारण म्हणजे शरीर सोडून गेलेला आत्मा देहाबरोबर आपल्या वासनांचा त्याग करून मुक्त झालेला असतो. मृत्यूसमयी संपर्कात आलेल्या वस्तू जपून ठेवल्यास आत्मा त्या वस्तूंकडे आकृष्ट होतो आणि पुन्हा त्या नश्वर जगाकडे ओढला जातो आणि तो आत्मा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. म्हणून त्या वस्तूंचे दहन करणे व्यवस्थित ठरते. तसेच जुने व नवीन कपडे वापरण्यायोग्य जे कपडे आहेत ते धुवून दान केल्यास त्याचा सदुपयोग होतो. मृत्यूसमयी आत्मा ऊर्जा स्वरूपात बदलतो. ती ऊर्जा सकारात्मक नकारात्मक असू शकते. जर ती नकारात्मक ऊर्जा बनली तर कुटुंबातील सदस्यांनी मृत व्यक्तीचे कपडे घातले तर त्याची सावली त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकते. म्हणून कुटुंबात अघटित घटना घडू शकतात. मृत्यू व्यक्तींची अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे श्रोते हो काय तुम्हाला माहीत आहे का? नाही ना, तर सांगतो. दागिने. महिला वर्गाला दागिन्यांची फार जास्त ओढ असते. मृत्यूनंतर त्या वस्तूंवरची ओढ कमी होत नाही. गरुड पुराणानुसार त्या वस्तूवरची दागिन्यावरची ओढ कितीतरी पटीने कपड्यापेक्षा जास्त ओढ असते दागिन्यांची. जी व्यक्ती असे दागिने घालते त्या मृत व्यक्तीची ऊर्जा त्या व्यक्तीशी जोडली जाते आणि मानसिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मृत व्यक्तीचे दागिने कधीही घालू नयेत. ते दागिने तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा हे दागिने वितळवून किंवा भर टाकून त्यात नवीन दागिने बनवू शकता आणि ते दागिने तुम्ही वापरू शकता. परंतु कधीही जसेच्या तसे दागिने तुम्ही वापरू नका. जर मृत व्यक्तीने तुम्हाला हे दागिने मृत्यूपूर्वी दिले असतील तर ते तुम्ही नक्कीच घालू शकता, वापरू शकता. पण ते दागिने सांभाळून ठेवले असतील मृत व्यक्तीने आणि त्या व्यक्तीला त्या वस्तूंची दागिन्यांची सर्वात जास्त आवड असेल तर ते आपण दागिने घालू नयेत. एकतर ते मोड करा, नवीन करा आणि मगच वापरा. कपडा दागिन्यांव्यतिरिक्त जसं की पेन, मोबाईल फार का साठवून ठेवू नये. त्यांच्या व्यक्तीच्या फार का जास्त दिवस दिसत राहिल्याने माणसाचे मन उदास होते आणि तोच प्रभाव त्या व्यक्तीचा टिकून राहतो आणि नकारात्मक ऊर्जा पसरते घरामध्ये आणि आत्मादेखील तिथेच भटकत राहतो. श्रोते हो, अगदी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न होता. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.